नमस्कार दक्ष बागायतदार बंधूंनो, ग्रेप मास्टर या आपल्या आवडत्या अशा यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या ग्रेप मास्टर ॲपमध्ये देखील आपलं खूप खूप स्वागत. मित्रांनो, सध्या खरड छाटणीनंतर म्हणजे एप्रिल, मे, जून, जुलै आपण 90 ते 100 दिवसाच्या दरम्यान आपण आलेलो आहोत आणि बऱ्याच ठिकाणी बागामध्ये काडी पिकणे, काडी वजणे किंवा काडीची मॅच्युरिटी ही समस्या बऱ्यापैकी दिसत आहे. मित्रांनो, 1 ते 40 दिवस हा व्हेजिटेटिव्ह ग्रोथचा असतो, म्हणजे तिथे फक्त काडीची वाढ होते. 40 ते 60-65 दिवसामध्ये आपल्याकडे सूक्ष्म घट निर्मिती हा एक टप्पा चालू होतो आणि 60 दिवसाच्या पुढे 90-100 दिवसापर्यंत घडांचा, सूक्ष्म घडांचा विकास किंवा काडीपक्वता असा हा तिसरा टप्पा चालू होतो आणि जवळजवळ सगळ्याच विभागामध्ये हा तिसरा टप्पा चालू आहे. आणि बऱ्याच ठिकाणी शेतकरी बघतोय की काडी माझी ढवळी पडली का, काडीला काही ठिकाणी काळी रिंग आली का, काडी मॅच्युरिटी खाकी पडली का. तसेच काही ठिकाणी काडीला रिंग पडली आहे आणि पोट्रो डिप्लोडिया काडीमर हा रोग माझ्या बागेत आला आहे का, अशी शंका अनेक बागायतदार काढत आहे. तर मित्रांनो, काडी मॅच्युरिटी डिले होण्याचे काय कारण आहे ते आता आपण बघूया आणि त्याच्यानंतर काय काय उपाययोजना करायच्या ते पण आपण ह्या व्हिडिओमध्येच बघणार आहोत. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काडी मॅच्युरिटीमध्ये अडथळा काय येतो आहे. तर सगळ्यात एक नंबरचं कारण म्हणजे तुमच्याकडे अतिरिक्त काडी संख्या असेल, पानांची गर्दी असेल आणि काडीला सूर्यप्रकाश कमी पडत असेल तर त्या ठिकाणी देखील तुमची काडी मॅच्युरिटी विलंब लागणार आहे. त्याचबरोबर तुम्ही सुपर फॉस्फेटचा वापर केला नसेल, फॉस्फरसयुक्त खते आणि पोटॅशयुक्त खतांचा वापर खरड छाटणीनंतर जर कमी केला असेल तरी तुमच्याकडे काडी मॅच्युरिटी ही डिले होऊ शकते. याचबरोबर अवेळी आलेला पाऊस 40-60-70 दिवसाच्या दरम्यान जर तुमच्याकडे मोठा पाऊस झाला असेल, पाणी साचून राहिलं असेल तर त्या ठिकाणी देखील तुमच्याकडे काडी पिकण्याची प्रोसेस ही लेट होते. बऱ्याच वेळेस आपल्याकडे मिस इरिगेशन मॅनेजमेंट होतं, त्याचाही फटका आपल्याला होतो. अतिरिक्त जास्त पाणी आपल्या ड्रिपने जरी सोडलं गेलं तरी तुमच्याकडे तो फटका बसू शकतो. त्याचबरोबर मित्रांनो, जमिनीचा प्रकार कसा आहे, मागच्या वर्षी किती लोड घेतला होता, काडी सबकेन आहे की मेन केन आहे हे देखील मुद्दे तितकेच महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही छाटणीपासून तर 60-70 दिवसामध्ये एखादा नायट्रोजनयुक्त खतांचा वापर केला आहे का, सपोज युरिया केला आहे किंवा कॅल्शियम नायट्रेट केलं आहे किंवा काही ठिकाणी 24-24 किंवा DAP ह्या खतांचा वापर किती केला आहे, किती प्रमाणात केला आहे, त्याच्यातून अतिरिक्त नायट्रोजन तर आपल्या जमिनीमध्ये झाडामध्ये वाढलेला तर नाही ना, हे देखील कारण तितकंच महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, हे सर्व कारणं असतील कमी जास्त प्रमाणात, याच्यापैकी एक तरी कारण तुमच्याकडे नक्की असेल. परंतु काडी मॅच्युरिटी ही एक समस्या नाही आहे, तर हा येणारी एक स्टेज आहे, ही काही विकृती नाही आहे, तर हळूहळू येणारी ही स्टेज आहे. एक वयानंतर, ठराविक वयानंतर, ठराविक काळानंतर आलेली एक मॅच्युरिटी आहे. तर मित्रांनो, तुमच्याकडे काडी मॅच्युरिटी जर चांगली पाहिजे असेल तर मित्रांनो, अतिरिक्त काडी संख्या काढून टाका, तळातली 1-2 पाने कमी करा. जिथं 50-60 काडी असेल तिथे तुम्हाला 40 काडीवरती येणं अत्यंत महत्त्वाचं आहे. टॉपिंग लवकरात लवकर करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर सुपर फॉस्फेट स्पेशल डोसमध्ये तुम्ही टाकलं नसेल तर ते आत्ता मात्र तुम्हाला अत्यंत तातडीने टाकणं तितकेच महत्त्वाचं आहे. पोटॅश जर टाकलं नसेल तर तुम्ही फॉस्फरिक ॲसिड 3 लिटर अधिक SOP 15 किलो असे तुम्हाला कमीत कमी 3 डोस झाले पाहिजे. हलकी जमीन असेल तर MOP चा अतिरिक्त 15 किलोचे अधिक 3 अधिक 3 असे 6 डोस पोटॅशचे झाले पाहिजे. काय जमिनीमध्ये तुम्हाला पोटॅश कमी लागणार आहे, हलक्या जमिनीमध्ये, मुरमाड जमिनीमध्ये पोटॅशची लेवल तुम्हाला वाढवावा लागणार आहे आणि हलक्या मुरमाड जमिनीमध्ये तुम्ही MOP चा देखील वापर बिनधास्त करू शकता मित्रांनो. याचबरोबर अतिरिक्त नायट्रोजनयुक्त खतांचा वापर तुम्ही इथून मागे केला असेल तर हरकत नाही, पण इथून पुढे मात्र नायट्रोजनयुक्त खतांचा वापर किंवा मला फॉस्फरस टाकायचं म्हणून मी DAP टाकू का, तर असं अजिबात करू नाही. याचबरोबर हिरवळच्या पिकांसाठी तुम्ही ताक ह्यांच्या बाजरी मक्का करणं तितकंच महत्त्वाचं होतं. ते केलं नसेल तर तुमच्या बागेमध्ये असणारं तण देखील वाढवणं अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून तुमच्या जमिनीतला अतिरिक्त ओलावा असेल किंवा अतिरिक्त नायट्रोजन असेल हे तण उडून घेतात. त्याचबरोबर वापसी कंडिशन चांगली राहते आणि मुळांकडनं फॉस्फरस आणि पोटॅशचा अपटेक चांगला होऊन त्या ठिकाणी आपल्या काडी मॅच्युरिटीसाठी त्याचा फायदा घेता येतो. त्याचबरोबर ज्या ठिकाणी खरंच पोट्रो डिप्लोडिया काडीमर असेल तर त्या ठिकाणी तुम्ही नक्कीच सोपियाची ड्रेंचिंग करू शकता. 1 लिटर ड्रिप तुम्ही सोडावा लागणार आहे. ह्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं एक काम तुम्हाला अजून करायचं आहे, ते म्हणजे वाट पहा. वेट अँड वॉच. आज जी तुम्हाला काडीमध्ये मॅच्युरिटी कमी दिसते त्या काडीला तुम्ही दोरा बांधून ठेवा आणि 8-10 दिवसांनी
त्याच काडीकडे बारीक ऑब्झर्वेशन करा, त्याच झाडाची तीच काडी पुन्हा एकदा बघा की तुम्हाला नक्कीच त्याच्यामध्ये काहीतरी बदल झालेला असेल. काडी हिरवी असेल तर काडी सफेद पडलेली दिसेल, काडी सफेद होती तर तुम्हाला ती काडी खाकी झालेली नक्कीच दिसून येईल. तर वेट अँड वॉच हे देखील महत्त्वाचा उपाय आहे. आणि अर्थात तुम्ही हे जर तीन बोर्ड जर घेतले असतील, तीन बोर्ड उलटे पालटे घेतले असतील, तर कॉपरमुळे देखील तुमच्याकडे काडी मॅच्युरिटीसाठी, लिग्निफिकेशनसाठी, ब्राऊन होण्यासाठी तितकाच मोठा फायदा होतो. बोर्डोबद्दलचे तुमच्या मनातले गैरसमज हे आता पुसून काढा. अजिबात कोणाचं ऐकायचं नाही. आपले तीन बोर्डो आतापर्यंत झालेले पाहिजे होते. तीन बोर्ड झाले असेल तर त्यानंतर तुमची काडी पिकण्याची समस्या देखील कमी होणार आहे. तर अशा पद्धतीनं करा आपल्या काडीचं नियोजन. आणि अद्यापही तुम्ही अद्याप ग्रेप मास्टर ॲप डाउनलोड केलं नसेल तर आजच डाउनलोड करून घ्या आणि तुमच्या बागेतील काडीचा फोटो आम्हाला नक्की पाठवा. धन्यवाद.